माझ्या भाषणाला सुरुवात करते. महाराजां विषयी बोलावे इतकी माझी पात्रता नाही, पण या बाल मनाला जे काही महाराज समजले ते तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करते. महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या असं प्रत्येकाला वाटत, पण महाराज कोणा ऐरा गैराच्या पोटी जन्माला येत नाही त्याला जिजा उचित खुश लागते, कारण शिवाजी म्हणजे जळता निखारा. ज्याची धक ना औरंगजेब सोसू शकला, ना इंग्रज, ना डच, ना पोर्तुगीज. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणाकणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती. ज्या वयात आजची पोरं पबजी आणि कॅन्डी क्रश खेळतात त्या वयात माझ्या राजानं तोरणा जिंकून स्वराज्याची स्थापना केली होती, कारण त्यांच्या आईने तितकंच मोठं आणि महान स्वप्न पाहिलं होतं. म्हणूनच म्हणतात जिजा उंचाले तो मराठ्यांचा राजा होता, जिजा उंचाले तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर तो शत्रूचा कर्दन काळ होता. जर महाराज समजून घ्यायचे असतील तर 700 मावळे घेऊन दिलेरखानाच्या तोंडचे पाणी पावणाऱ्या मुरार बाजीला विचारा. महाराज गडावर पोहोचेपर्यंत छाताडात गोळी घुसूनही खिंड अडवून लढवणाऱ्या बाजी प्रभू देशपांडेंना विचारा. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून मरणाला मगर मिठीत घेणाऱ्या शिवा काशीदला विचारा. अहो अशा किती मर्द मराठ्यांची नावं सांगू ज्यांनी महाराजांसाठी जीवाची बाजी लावली होती. महाराजांचा प्रत्येक मावळा म्हणजे प्रति शिवाजी होता, प्रति शिवाजी. महाराजांनी प्रत्येकाच्या नावासमोर जी लावलं होतं. धन्याचा धनाजी, संत्याचा संताजी, धन्याचा धनाजी झाला. अहो महाराज म्हणजे काय, ज्याला सरळ कळत नाही त्यांनी उलटा वाचा, जीवाशी. प्रत्येक क्षणाला जीवाशी खेळून जीवाशी बाळगलेले स्वराज्य वाढवणारा म्हणजे शिवाजी, वाढवणारा म्हणजे शिवाजी. अहो महाराजांकडून काय शिकावं, कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा जर मार्ग असेल तर मी तो शोधीन, आणि कोणताही मार्ग नसेल तर मी तो बनवीन. म्हणूनच म्हणतो उभ्या आयुष्यात एकच ध्यास हजूच्या, हातात भगवा आणि मनात शोभा. शरीरातून जीव गेला तरी चालेल, पण मनातून महाराज जाऊ देऊ नका. मग बघा आयुष्य कसं तेजोमय बनता येते. परीक्षेत मार्क कमी पडले द्या जीव, शेतात पीक नाही आलं द्या जीव, हे झालं द्या जीव, ते झालं द्या जीव, काही झालं तरी द्या जीव. अहो पुरंदरच्या तहात 35 पैकी 23 किल्ले व 4 लक्ष होण्याचा प्रदेश गनिमाला द्यावा लागला, अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी. मग काय महाराजाने आत्महत्या नाही केली, तर राज्याभिषेकापर्यंत 12 किल्ल्यांचे 360 किल्ले केले. राज्याभिषेक करून माझा राजा छत्रपती झाला, पण नजर लागली हो माझ्या राजाच्या आनंदाला नजर लागली. राजांना 9 महिने पोटात ठेवून जिनं स्वराज्याचं स्वप्न जिनं पाहिलं ती राजमाता, स्वराज्याची सावली, रयतेची मावळी सोडून गेली हो माझ्या राजाला सोडून गेली. अख्खा मावळ, अख्खा महाराष्ट्र पोरका झाला हो. पण सिंहासनावर असणाऱ्या माणसाला भावना व नात्यात गुंतायचं असतं, भावनेपेक्षा कर्तव्यष्ट. म्हणून माझा राजा शोक करत नाही बसला, तर दक्षिण विजयाच्या मोहिमेवर निघाला. म्हणूनच म्हणतो उभ्या आयुष्यात एकच ध्यास असू द्या. प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रण धुरंदर, क्षत्रिय कुला वतांस, सिंहा